महाविकास आघाडीचा लोकसभेसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला सध्या ठरला असल्याची माहिती समोर येते. ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी 20 जागा तर शरद पवार गट 8 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. यामध्ये इतर पक्ष सोबत आल्यास शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या कोट्यातून प्रत्येकी 2 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडणार असल्याची माहिती आहे. तर शरद पवार गट त्यांच्या कोट्यातून महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी जागा सोडणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या 9 मार्चच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीची गाडी 4 जागांवर अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात जालना, शिर्डी, वर्धा आणि रामटेक या 4 जागांचा समावेश आहे. आघाडीमध्ये जागा वाटपांची चर्चा सुरू असताना शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर शरद पवारांनी पक्षाकडून दावा केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नेमका निर्णय काय होतो ते पाहणं महत्वाचं असेल. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत थेट आहेत. सचिन, काय सांगाल? आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सध्या ठरल्याची माहिती आहे, मात्र 4 जागांवर त्यांचं घोडं अडलंय. काय सध्याचे अपडेट्स मिळतात या संदर्भात? नक्की 4 जागांवरती घोडं अडलेलं असलं तरी महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा फॉर्म्युला हा जवळजवळ रेडी आहे. कालच आपण बघितलं की 4 सीझन हॉटेलमध्ये बैठक झाली आणि त्यावेळी देखील अनेक सगळ्याच नेत्यांकडून जवळजवळ स्पष्ट करण्यात आलं की महाविकास आघाडीमध्ये कोणतेही जे काही अडचणी त्यांना नाही आहेत, त्यांच्याकडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं की त्यांचा फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आहे. आत्तापर्यंत जी माहिती मिळाली त्यावरून असं दिसतं की महाविकास आघाडी यांच्याकडे सध्या 2 फॉर्म्युला आहेत. एक जर मित्रपक्ष सोबत आले तर आणि एक मित्रपक्ष विनाच. जो सध्याचा फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये चर्चित आहे तो मित्रपक्षांसोबतचा आहे. त्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे यांना 18 जागांवरती हे दोघे लढणार आहेत, तर राष्ट्रवादीसाठी 6 जागा लढणार आहेत आणि 4 जागा ह्या वंचित बहुजन आघाडीसाठी आणि 2 जागा या प्रत्येकी 1 जागा ही रासपसाठी आणि 1 जागा ही राजू शेट्टी यांच्या पक्षासाठी सोडली जाणार आहे. मात्र जर मित्रपक्ष सोबत आले नाही त्या परिस्थितीत देखील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे आणि या परिस्थितीत प्रत्येकी 20 जागा हे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट लढेल तर 8 जागा या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. तर आपण बघतोय की कुठे ना कुठे महाविकास आघाडीने दोन्ही परिस्थितीमध्ये आपली तयारी केलेली आहे. मित्रपक्ष सोबत आल्यास आणि मित्रपक्ष सोबत न आल्यास देखील महाविकास आघाडी आता तयार आहे आणि येत्या 9 तारखेला शेवटची बैठक असेल आणि या बैठकीमध्ये जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सचिन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहात. तुर्तास धन्यवाद.